करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते आणि टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव यांचा नुकताच 2 नोव्हेंबर रोजी करमाळा येथील चिन मैदान येथे टायगर ग्रुपतर्फे भव्य वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवर तसेच टायगर ग्रुपचे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील विविध शाखांचे कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते. त्याचबरोबर तानाजीभाऊ यांच्या चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविलेली होती. वाढदिवसासाठी तानाजीभाऊ जाधव यांची प्रतीक्षा त्यांचे अनेक चाहते करत होते. तानाजीभाऊ यांनी नेहमीप्रमाणे आपल्या स्टाईलने रॉयल एंट्री करत जीपमधून सर्व चाहत्यांना अभिवादन केले. जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा येथे भव्य रक्तदान शिबिर तसेच तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. याचप्रमाणे करमाळा येथे ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसचे मोफत पास वाटप करणे, उपजिल्हा रुग्णालय येथे वृक्षारोपण व रुग्णांना फळे वाटप करणे, कोर्टी येथील ज्ञान प्रबोधनीमधील मतिमंद मुलांना स्वेटरचे वाटप करणे, तसेच आळंदी येथील आनंद तरंग चाइल्ड केअरमधील अनाथ मुलांना कपडे व फराळाचे वाटप आदी सामाजिक उपक्रम घेण्यात आले होते. टायगर ग्रुपच्या कामाबद्दल तानाजीभाऊ व्यक्त होताना असे म्हणाले की SRPF जवान व XR जवानांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर टायगर ग्रुपने 11 दिवस आमरण उपोषण केले. जम्मू येथील पीडित मुलीच्या न्यायासाठी टायगर ग्रुपने सोलापूर येथे 7 दिवस आमरण उपोषण केले. मध्यंतरी सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी टायगर ग्रुपने राज्यातील अनेक तालुक्यातून निधी गोळा करून तो येथे पोहोच केला. तसेच टायगर ग्रुपचे हजारो कार्यकर्ते 8 दिवस या घटनास्थळी गेले होते. केरळ येथील पूरग्रस्तांसाठी टायगर ग्रुपतर्फे 11,37,000 रुपये निधी जमा करून दिला. राज्यातील 35,000 बेरोजगार युवकांना टायगर ग्रुपने नोकऱ्या मिळवून दिलेल्या आहेत. राज्यातून हजारो रक्तदान शिबिरातून लाखो रक्तदानाच्या बाटल्या संकलित केल्या गेलेल्या आहेत. गरीब अनाथग्रस्त युवकांसाठी टायगर ग्रुप यापुढेही जास्तीत जास्त काम करणार आहे. यावेळी सिंधुताई सपकाळ यांनीही आपल्या भाषणातून तानाजीभाऊ जाधव यांना वाढदिवसाच्या आणि पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. बेटा एक लक्षात ठेवा, आपल्या गरिबीतून, भुकेतून, अडचणीतून जो वर आला तो सगळ्यांची काळजी घेतो. पैसे देऊन एवढे लोक येणार नाही, त्याच्या प्रेमाखातर एवढे लेकरं आले क्या बात आहे. आणि मी त्याची माई आहे, मेरी की कॉलर टाईट आहे आज सच्चे. त्यामुळे जगा आणि जगू द्या बेटा, हे वादळ सांभाळा बेटा. तानाजी नावाचं वादळ सांभाळा रे. वाघ नुसता डरकाळी मारतो, हा वाघ काम करतो बेटा, त्याची काळजी घ्या. आजकाल प्रश्न पडतो कि किसे अपना बनाऊ, कोई काबिल नहीं मिलता. पत्थर बहुत मिलते हैं लेकिन दिल नहीं मिलता. आणि हे गरीबाचं दिल मोठ्यांसाठी जगत असलेलं, ज्यांनी गरिबी पाहिली, ज्यांनी गाढवावरतं ओझं व्हायलं रे, अरे त्याला उपास पडलं ते लेकरा. आज तुम्हाला तानाजी खूप मोठा वाटतो. वाघ गरीब असेल, रोड असेल, भुके असेल तर डरकाळी मारत नाही बाळ. यांनी स्वतःला विसरून तुमच्या पोटाचा पहिले विचार केला, म्हणून तो तानाजी सगळ्यांचा तानाजी. काळजाचे घाव कुणाला दिसत नाही माझ्या बाळ, पण स्वतः गरीब असून गरीब लेकरांसाठी उभा होणारा तानाजी, स्वतःची भूक विसरून तुमच्या भूकेचा विसर पडू नये म्हणून काळजी घेणारा तानाजी, कुठल्याही लेकराला कुठे अडवलं तर जीवाचं रान करणारा तानाजी, म्हणून या तानाजीला जपा बेटा, सांभाळा. नुसतं हाय हॅलो करून चालत नाही रे, त्याच्या पाठीशी उभं राहा. हे वादळ आहे बेटा. मला तर तानाजीला घडवताना नक्की देवाने ओव्हरटाईम केला असेल, म्हणून हा वाघ जन्माला आला. माझ्या या टायगरची काळजी घ्या बेटा. एखादाच हिरा निर्माण होतो, त्याच्या अवतीभोवती काजळी धरणार नाही याची काळजी घ्या माझ्या बाळ. तुमच्या डोळ्यात तेल घालून त्याला जपा. आसवांची जो खारट असते गोड नसते बेटा. तुम्ही खारट आसू पचवलेत, तुमच्या आसू खारट असताना गोड व्हावे म्हणून तानाजी काम करतो बेटा, म्हणून त्याला जपा सांभाळा. हा धन्यवाद आहे, हे वादळ आहे, हे तुमच्या ताब्यात देऊन मी जाते आहे. काळजी घ्या, पुढे जा,
पण मागे वळून पहा माझ्या बाळ, पायाची माती सरको देऊ नका, उंच उंच वाढा, पण ना तर मातीशी असू द्या, त्याची गरज आहे. मी अनाथांची माय झाले, तुम्हीही गणवत व्हा. माझा तानाजी तुमच्या ताब्यात देऊन जाते, त्याची काळजी घ्या. अरे हे काहीच नाही, खूप मोठं विश्व होणार आहे तानाजी, पण एवढं सगळं करताना त्याच्या काळजाला ज्या वेदना होतात, त्याला जे दुःख होते, त्याला जे सहन करावं लागतं. मोठेपणा इतका चांगला नसतो, मोठेपणा इतका सोपा नसतो, मोठेपणा इतका व्यवस्थित नसतो बेटा, तो काळीच खात असतो. तुमचं काळी जपा आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तानाजीच्या मागे उभे करा. ओके, आज 2 नोव्हेंबर रोजी माझा वाढदिवस आहे. गेल्या वर्षी प्रमाणे आज पण साजरा केला, पण आम्ही ठरवलं की कोणत्या पक्षाच्या किंवा राजकारणाच्या कोणत्या लोकांना बोलवायचं नाही, त्यामुळं आपल्या ठरल्याप्रमाणे सिंधुताई सपकाळ आपल्या माई आणि आपले जे ग्रुपचे सर्व पदाधिकारी व मित्र परिवार त्यांनी माई शब्दाला मान दिला आणि ते इथपर्यंत आले शिवखर्चानी, मी त्यांचं मनापासून आभारी. आणि इथून पुढं पण तुमचे काही काम असतील तर मी त्याला बांधलेलं आहे आणि आतापर्यंत करत आलोय, पुढं पण करत राहणार. माझ्या 24 तास फोन नंबर चालू असतो, त्या नंबरला फोन करत जावा, 73 87 22 99 99. आणि फक्त आम्ही टाय ग्रुपच्या माध्यमातून कोणतंही गुन्हेगारी क्षेत्र नाही, फक्त फक्त समाजकार्य, सामाजिक जे समाजाला जी लागतं गोरगरिबांना त्यांच्या मदती करणं हेच फक्त उद्दिष्ट आहे. तर आजच्या कार्यक्रमाला आमचे करमाळ पोलीस स्टेशनचे पाटील साहेब यांचं खूप सहकार्य लागलं.